नमस्कार मित्रांनो, शिवस्वाग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, कोरोनामुळे सगळेच छोटे मोठे उद्योगधंदे ठप्प झाले आहे. कित्येकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे गणेश मूर्तीकार देखील अडचणीत सापडले आहे. चला तर मग आज भेट देऊया येवला येथील कलासागर आर्टला. मित्रांनो, आपल्याबरोबर आहे कलासागर आर्ट मधील मूर्तीकार मयुरी परदेशी. हाय मयुरी. हाय शुभम. मयुरी, तुला माहितच आहे कोरोनाचा प्रभाव सगळीकडे दिसून येत आहे, तसाच प्रभाव गणेश मूर्ती उत्पादनावर झाला आहे. तुला काय वाटतं? या वर्षी नेहमीप्रमाणे मागणी नसल्यामुळे आम्ही या वर्षी गणेश मूर्तींचे उत्पादन कमी केले आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला गणेश मूर्ती उत्पादनात घट करावी लागली. आणि लॉकडाऊनमुळे तुम्हाला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले? साधारणतः मार्चपासून लॉकडाऊन चालू झाल्यामुळे या वर्षी रॉ मटेरियल उपलब्ध होऊ शकले नाही, आणि जेही रॉ मटेरियल उपलब्ध झाले ते सर्व हाय रेटमध्ये उपलब्ध झाले. त्यामुळे या वर्षी मूर्तींच्या किमतीत 5 ते 10% वाढ करण्यात आलेली आहे. अच्छा, आणि मध्ये एक सरकारने निर्णय घेतला की गणेश मूर्ती ही 4 फुटांची असावी, मग त्याचा कसा परिणाम झाला? गणेश मूर्ती, हो, सरकारने निर्णय नक्कीच विचार करून घेतला असेल त्याबाबत शंका नाही. पण हा निर्णय जून महिन्यात आल्यामुळे मोठ्या गणेश मूर्त्या आधीच तयार होत्या व आता सर्व गणेश मूर्त्या तशाच पडून आहे व मूर्तीकारांना हा तोटा सहन करावा लागत आहे. ओके, आणि काय वाटतं तुला की गणेश मूर्तीकारांना आर्थिक सहाय्याची गरज आहे? हो नक्कीच, कारण छोटे व्यावसायिक जसे मूर्तीकार यांचं पूर्ण वर्ष कुटुंबाचा उदरनिर्वाह मूर्ती व्यवसायावर अवलंबून आहेत, आणि यावर्षी गणेश मूर्तीकारांना तोटा सहन करावा लागत आहेत. त्यामुळे नक्कीच सरकारने मदत जाहीर करावी अशी इच्छा व्यक्त करते. ओके, आणि आशा करतो की सरकार लवकरच गणेश मूर्तीकारांना देखील आर्थिक सहाय्य करेल. आणि काय वाटतं तुला की यंदाच्या गणेश उत्सवात कशा प्रकारे खबरदारी घेतली पाहिजे? खबरदारीचा भाग म्हणून भाविकांनी स्टॉलवर किंवा दुकानावर गर्दी न करता मूर्ती ऑनलाईन बुकिंग करण्यास प्राधान्य द्यावे व मूर्ती विसर्जनाच्या वेळेस सार्वजनिक ठिकाणी विसर्जन न करता आपल्या घरातच मूर्ती विसर्जन करावी ही विनंती. थँक्स मयुरी. मित्रांनो, यंदाचा गणेश उत्सव आपण सगळे नियम पाळून आणि आनंदाने साजरा करूया. हा विघ्नहर्ता त्याच्या भक्तांचे विघ्न लवकरच दूर करू. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.